काल आपण दुभत्या जनावरांचा चारा खुराक याविषयी माहिती घेतली. आज आपण दूध अधिक काळ कसं टिकून राहावं, दूध वाढीसाठी इंजेक्शन मार्फत दिलं जाणारं औषध कितपत योग्य आहे या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामधील प्रजनन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन मार्कंडिया. मार्कंडिया सर, दूध उत्पादनाच्या वाढीकरता कोणता खुराक द्यावा, अधिक पेंड दिल्यानं दूध वाढतं का, काय सांगाल? जनावरांना दूध वाढ करण्यासाठीचं सगळ्यात चांगलं औषध हे खुराकाचं आहे. खुराकाच्या व्यतिरिक्त प्रथिनांचं प्रमाण जर वाढवलं तर जनावरांमध्ये दूध वाढतं. भरपूर प्रमाणामध्ये पेंड दिल्यानं दूध वाढतं असा पशुपालकांचा समज आहे, जो चुकीचा आहे. कारण अन्न हे जसं पोषण आहे तसं विषसुद्धा आहे. प्रमाणापेक्षा जास्त गोष्ट देणं अपेक्षित नसतं. आणि म्हणून पेंडीमधलं जे प्रथिनांचं प्रमाण आहे किंवा पेंडीचं खुराकातलं जे प्रमाण आहे ते योग्य राहील याची काळजी घेणं गरजेचं असतं. आहाराच्या बाबतीमध्ये आणि खुराकाच्या बाबतीमध्ये 33% जास्त कुठलाही भाग दिला जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे निम्मी पेंड आणि निम्मा बाकीचा खुराक असा अजिबात अपेक्षा. सर, खूप महत्वाचा हा मुद्दा तुम्ही मांडलाय. एक मला आणखी महत्वाचं आपल्याला विचारायचं आहे, पावसाळा आता सध्या आहे, दुधाळ जनावरांची कशी काळजी पावसाळ्यात घ्यावी? पावसाळ्यामध्ये ओल मोठ्या प्रमाणामध्ये असते. खरं म्हणजे जमिनीवर ओल राहिली की रोगजंतूंचा प्रसार होत राहतो. जिथं पाणी तिथं रोग हे प्रमाण असतं. आणि म्हणून कोरड्या ठिकाणी जनावरं बसणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दूध उत्पादनामध्ये जनावर बसणं ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. दिवसाकाठी प्रत्येक जनावर 18 तास बसणं गरजेचं आणि या बसण्यासाठी कोरडी जागा लागते. म्हणून पावसाळ्याच्या काळामध्ये जनावर छताखाली राहतील, चिखल नसलेल्या जागी बसतील आणि कोरड्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांची विश्रांती होईल याची काळजी गरजेची असते. निर्जंतुकीकरणाची काळजी सगळ्यात महत्त्वाची, की पाण्यामधून कुठलाही रोग प्रसरणार नाहीत याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पावसाळ्यामध्ये जर झड लागून राहिली तर या पावसामध्ये जनावर भिजणार नाहीत याची काळजी गरजेची. प्रतिबंधात्मक उपचार जवळच्या डॉक्टरकडून करून घेता येत राहतात. म्हणून जनावरांचा श्वास, नाडी आणि ताप याच्याकडे जर पशुपालकाचं लक्ष असेल तर एखाद्या जनावरामध्ये थोडीफार आरोग्याची जर आपल्याला बिघडल्याची खात्री वाटली तर त्या जनावरांना प्रतिबंधात्मक औषधसुद्धा आपल्याला करून घेता येत राहतात. पावसाळा हा म्हशींच्या बाबतीमध्ये प्रसूतीचा काळ आहे, अनेक गायींच्या बाबतीमध्ये तो माजाचा काळ आहे. आणि एकूणच प्रजननाच्या दृष्टीनं आणि दूध उत्पादनाच्या दृष्टीनं चांगला असलेला हा ऋतू केवळ अस्वच्छतेमुळं रोगराईमध्ये परावर्तित होणार नाही या दृष्टीनं काळजी महत्त्वाची ठरते. मार्कंडे सर, दूध हा मुख्य हेतू असतो पशुपालकाचा, ते जास्त काळ टिकून ठेवण्याकरता काय करावं? कासेमधून आलेलं दूध हे नेहमी चांगलंच असतं, पौष्टिक असतं, सकस असतं. याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जीवजंतू असतातच, मात्र हे दीर्घकाळ टिकावं यासाठी काढत असतानाची काळजी सगळ्यात महत्त्वाची. ज्या भांड्यामध्ये काढलं जातं त्या भांडं अतिशय स्वच्छ असावं, कोरडं असावं. कास धुतल्यानंतर पुसण्याची गरज असते आणि नेहमीसाठी दूध काढल्यानंतर कास पुसून घेणं गरजेचं असतं. म्हणून कास पुसणं ह्या गोष्टीला अधिक महत्त्व आहे, त्याच्याबद्दल काळजी घेत राहायचे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेस जनावरांच्या बाबतीमध्ये काढलेलं दूध हे टिकत नाही तर अशा जनावरांच्या बाबतीमध्ये कासेच्या आरोग्याबद्दल डॉक्टरांकडून प्रतिबंधात्मक उपाय योजून करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे एखाद्या गाईचं दूध 5-7 तास टिकतं आणि नंतर लवकर खराब होतं अशी जर तक्रार असेल तर त्या जनावरांच्या कासेची तपासणी करून घेणं गरजेचं असतं. हाही भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता, दूध ज्या भांड्यात ठेवलं त्याची स्वच्छता आणि ज्या अवयवामध्ये दूध तयार होतं त्या कासेची स्वच्छता जर घेतली आणि आरोग्य त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय जर आपण अवलंबले तर अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नातून आपल्याला दूध दीर्घकाळ टिकू शकतं आणि त्याची आपल्याला खात्री मिळू शकते. मार्कंडे सर, दुधाळ जनावरांना साधारणतः कुठले रोग संभवतात त्याबद्दल काय सांगाल पशुपालक शेतकऱ्यांना? जनावर दुधामध्ये असताना त्यांची रोग प्रतिकारक क्षमता थोडीशी कमी झालेली असते इतर वेळेसच्या मनाने. कारण सगळ्या शरीरामधली ऊर्जा आणि शक्ती ही दूध उत्पादनाकडे लागलेली असते. म्हणून अशा जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. दुधाळ जनावरांना होणाऱ्या रोगांमध्ये पहिला दूध सुरू झाल्यानंतरच्या 2 महिन्यामध्ये होणारे जे रोग आहेत
त्याच्यामध्ये किटोसिस अशा प्रकारचा रोग आहे की ज्याच्यामध्ये जनावरं खुराक खात नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये थंड अंग पडलेलं दिसून येत राहतं, म्हणजे हा जो रोग आहे. तर या रोगावरती प्रतिबंधात्मक उपचार असल्यामुळं त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की क्षारांची जर कमतरता असली तर बरेचदा रक्तमूत्रता असा रोग जनावरांमध्ये आणि प्रामुख्यानं म्हशींमध्ये दिसून येत राहतो. तर या दृष्टीनं क्षारांची परिपूर्ती करणं पशुवैद्यकाकडून शक्य असतं. हा एक दुसरा दूध उत्पादनामधला सगळ्यात महत्त्वाचा रोग आहे की जो घटवू शकतो. कासदहाबद्दल जितक्या स्वच्छतेच्या काळजीतून तो प्रतिबंधात्मक होऊ शकतो तितका दुसऱ्या कशाने होत नाही. म्हणून ह्या दोन तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि विशेष म्हणजे खुराकाची कमतरता पडू नये अशा दृष्टीनं जर नियोजन ठेवलं तर कुठलाही रोग होऊ शकत नाही. दुधाळ जनावरांच्या बाबतीमध्ये आरोग्याची काळजी ही दर महिन्याला घेतली गेली पाहिजे. म्हणजे डॉक्टरांकडून तपासणी जर होत असेल तर दूध उत्पादनामध्ये कधी अडथळा येत नाही. जे रोग आपण चर्चा केले त्यापैकी ज्या कुठल्या रोगाची बाधा वाटेल ती जर पहिल्या टप्प्यामध्ये रोग औषधोपचार त्याच्यावर सुरू केला तर प्रत्येक आपल्याला रोगांवर नियंत्रण मिळवता येत राहतं आणि दूध उत्पादनातलं सातत्य टिकवता येत राहतं. जे माकडे सर, दुधाळ जनावरांच्या या रोगांच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, पण त्यांचं व्यवस्थापन कसं करावं शेतकरी बंधूंनी पशुपालकांनी काय सांगाल? जी जनावरं प्रसूत झालेली आहेत ह्या प्रसूत झालेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानं दूध उत्पादन सतत वाढत राहील याकडचं पहिलं लक्ष. दुसरी गोष्ट संभाव्य रोगांच्या बाबतीमधली संपूर्ण तांत्रिक माहिती आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपलं जनावर हे दुधामध्ये आहे तेव्हा अशा जनावरांच्या बाबतीमध्ये दूध संकलनामध्ये कुठलीही चूक होऊ नये याच्याबद्दलची माहिती. चार गोष्ट महत्त्वाचा भाग असा आहे की आहारामधून जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल या दृष्टीनंच प्रयत्न. आणि पाचवा भाग हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा, की चांगल्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक योजना राबवून दुधातलं सातत्य कमी होणार, म्हणजे सातत्य टिकून राहील अशा दृष्टीनंची काळजी. ह्या पाच गोष्टींचा जर अवलंब केला तर दूध उत्पादक जनावरं जास्तीत जास्त दूध देऊ शकतात आणि त्यांचं दूध उत्पादन वाढू शकतं. महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याकडं असणारी बरीचशी जनावरं त्यांची शक्ती असूनसुद्धा केवळ पशुपालकांची या दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये असणारं लक्ष थोडंसं कमी असल्यामुळं दूध कमी प्रमाणात मिळतं. दूध वाढवणं ही सोपी गोष्ट आहे. कमी झालेलं दूध वाढत नाही, पण चालू असलेलं दूध अधिक वाढवता येत राहतं. म्हणून नेहमीसाठी दूध देणाऱ्या जनावरांचं दूध कमी होणार नाही याची काळजी पहिल्यांदा घ्यायची आहे. आणि वाढवायसाठीचे जर प्रयत्न केले तर निश्चित त्याच्यामध्ये फायदा आहे याच्याबद्दल जागरूक राहायचं. ह्या दोन गोष्टींमधून खूप महत्त्वाचं सगळं आपण मार्गदर्शन या ठिकाणी करताय. या व्यतिरिक्त आणखी काय काळजी पशुपालक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं? ज्यांच्याकडे पशुधन आहे या पशुधन असणाऱ्या पशुपालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पशुवैद्यकाशी संपर्क, पशुवैद्यकीय यंत्रणेशी संपर्क आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क सतत ठेवला पाहिजे. इथं असणारे जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे फोन नंबर्स आपल्याकडे आहेत का ह्याची आधी खात्री करून घेणं गरजेचं आहे. खिशामध्ये आपल्याकडे डॉक्टरांचे फोन नंबर असणं गरजेचं आहे. दोन यंत्रणा राज्यामधल्या सतत कार्यरत आहेत की ज्यांच्याकडून पशुवैद्यकीय सल्ला सतत दिला जातो आणि तो मोफत दिला जात राहतो. त्याच्यामुळं पशुसंवर्धन खात्याचा टोल फ्री क्रमांक जो 1800-233-0418 असा आहे आणि पशुवैद्यक विद्यापीठ नागपूरला जे आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ याचा टोल फ्री क्रमांक 1800-233-3268 याच्यावरती संपर्क साधण्यासाठी आपला प्राधान्य असला पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्या बरोबर असल्यानंतर जेव्हा पशुसंवर्धन आणि तांत्रिक विषयाची आपल्याला साथ मिळेल तेव्हा दूध उत्पादनामधून आपलं समृद्धी 100% होत राहील याची मला खात्री आहे. माकडे सर, आपले मनपूर्वक आभार. इतकं छान मार्गदर्शन आज आपण पशुपालक शेतकरी बंधूंना आमच्या केलं. शेतकरी बंधूंनो, पीकपाणीमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे.